सीईटीच्या परीक्षेला मुकलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता येणार आहे अशी घोषणा उदय सामंत यांनी केली होती. नव्या वेळेनुसार परीक्षा आता 9 आणि 10 ऑक्टोबरला पार पडणार आहेत. सरकार राज्यातील महाविद्यालय सुरू करण्याच्या मनस्थितीत असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. उमरखेड 10 गाव इथं एसटी बस नाल्याच्या पुरात वाहून गेली होती. काळात फसलेली बस आता काढण्यात आली असून त्या एसटीचे बसचे चालक अजूनही बेपत्ता आहेत. पाण्याच्या प्रवाहात पुढे वाहून गेल्याची शक्यता आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह अटक होण्याच्या भीतीनं देश सोडून परदेशात गेले असावेत असा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. विभागीय आयुक्त कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे 476,07,75,000 नुकसान झालंय. 22 लोकांचा मृत्यू तर शेकडो जनावरं दगावली आहेत. मराठवाड्यातील या नुकसानीला मराठवाड्यात झालेली जलयुक्त शिवाराची कामं जबाबदार असल्याचं मत पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. अनिल देशमुख यांच्यावरील आरोपानंतर ईडीनं सुरू केलेली चौकशीची कारवाई आता मंत्रालयातील बड्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली आहे. ईडीनं गृह विभागाचे उपसचिव कैलाश गायकवाड यांना समन्स बजावलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ उद्घाटनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्गच्या विमानतळाला परवाना मिळाल्यानं मुंबईहून लवकरच पहिलं विमान तिकडे रवाना होत आहे. पण तसं असलं तरी राज्याच्या उर्वरित भागाशी कोकणचं उड्डाण अधांतरितच आहे. पुणे नाशिकहून सिंधुदुर्गसाठी अद्यापपर्यंत विमान नाही आहे. संपूर्ण बांदा शहरात आणि परिसरातील गावात माकडांनी अक्षरशः हैदोस घातलाय. बांदा कट्टा कॉर्नर येथील सुजाता फोटो स्टुडिओत माकडांनी आतील सामानाची मोठ्या प्रमाणात नासधूस केली. सुमारे 2,000 रुपयांचं नुकसान झालंय. राज्य परीक्षा परिषदेकडून टीईटीचं सुधारित वेळापत्रक जाहीर होणार असून आता ही परीक्षा 30 ऑक्टोबरला होणार आहे. राज्यात मान्सूनचा मुक्काम वाढणार असल्याची माहिती मिळते. राज्यात अजून 15 दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आमदार आशिष शेलार यांनी मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांचा मुद्दा लावून धरला असून त्या संदर्भात शिवसेनेवर गंभीर स्वरूपाचा आरोप केलाय. रस्त्यांच्या कामात कंत्राटदाराकडून कट कमिशन खाल्ले जात असल्याचा आरोप शेलार यांनी केलाय. कोरोनावर उपचार म्हणून लवकरच नेझल स्प्रेचा वापर होण्याची शक्यता आहे. ग्लेनमार्क कंपनी हा स्प्रे तयार करत असून नागपुरातील सौम्य लक्षण असणाऱ्या रुग्णांवर चाचणी केली जाणार आहे. आमदार नितेश राणे यांनी आता अनिल परब यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनीही चौकशीपूर्वी राजीनामा दिला होता. तर मग अनिल परब राजीनामा का देत नाहीत असा सवाल नितेश राणे यांनी केलाय. देशविघातक कारवायांचा कट रचल्याच्या प्रकरणात महाराष्ट्र एटीएसनं मुंबईतील वांद्रे येथून 3 संशयितास अटक केली आहे. त्याच्या घरातून आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आलंय. एअर चीफ मार्शल व्ही.आर. चौधरी भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख बनलेत. त्यांनी आर.के.एस. भदौरिया यांची जागा घेतली आहे. माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्याशी भेट घेतल्यानं आता ते भाजपमध्ये जाणार असल्याचं स्पष्ट झालंय. पीएम पोषण योजनेअंतर्गत देशातील 11.2 लाख सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना दुपारचं जेवण विनामूल्य दिलं जाणार आहे. यासाठी मोदी सरकारनं 1.31 लाख कोटी खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सध्या पेट्रोल डिझेलच्या किमतींनी देशात आतापर्यंत उच्चांक गाठलाय. आज देशात पेट्रोल 25 पैशांनी आणि डिझेल 30 पैशांनी महागलाय. जम्मू काश्मीरच्या उरी सेक्टरमधून ताब्यात घेतलेला दहशतवादी बाबरनं ऑन कॅमेरा बोलताना पाकिस्तानची पोलखोल केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की उरीसारख्या हल्ल्यासाठी त्याला पाठवण्यात आलं होतं आणि यासाठी पाकिस्तानी सैन्यानं त्याला ट्रेनिंग दिली होती. भारतात एकूण लोकसंख्येच्या जवळपास 25% लोकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस देण्यात आलेत. 2 ऑक्टोबरला मुलांसाठीचीही लस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आसामच्या गुवाहाटीमधील 2 मुलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलंय. आमचा दात पडला असून आम्हाला काही समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचं या पत्राद्वारे या दोन्ही मुलांनी सांगितलंय. भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीला WHO 29 सप्टेंबरला प्रसिद्धी झालेल्या अधिकृत कागदपत्रांनुसार जागतिक आरोग्य संस्था ऑक्टोबरमध्ये कोवॅक्सिनला मान्यता देण्याबाबत अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे. चीननं आपला मोर्चा उत्तराखंडकडे वळवला असून चीनी सैन्यानं बॉर्डर पार करत भारतात घुसखोरी केल्याचं उघड झालंय. इतकंच नाही तर चीननं भारताच्या हद्दीतील पायाभूत सुविधांचं नुकसान देखील केलंय. पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो,
बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।